1995 निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीनं महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी आणि लाडके नेते गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्रीपदी रूढ झाले. युतीनं सत्ता काबीज केली. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासात वेगळंच वळण लागलं. गोपीनाथरावांनी उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहमंत्रीपदही सांभाळलं आणि गुन्हेगारी मोडीत काढली. या काळात मोका कायदा, गुंतवणूकदारांना संरक्षण देणारा कायदा, भटक्या विमुक्त जमातीसाठी मंत्रालय, मागास जाती आणि आर्थिक दुर्बलांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ आदी महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच राज्यातील टोळीयुद्धावर वचक बसवला. टाळा कायद्यातील कमतरता टाळण्यासाठी मोका कायद्याची निर्मिती केली. कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेश तत्कालीन गृहमंत्री मुंडेंनी दिला होता. पोलिसांना पगारवाढ व 2 दिवस रजा. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना गोळीचा मुकाबला गोळी न करा असा आदेश दिला. परिणामी मुंबईतील टोळी युद्ध आटोक्यात आलं. भटक्या विमुक्त मागासवर्गीय इत्यादीसाठी स्वतंत्र विभाग. सरकार आणि प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांची आक्रमक भाषाशैली मुंबईकरांना आणि महाराष्ट्रवासियांना आपलीशी वाटली. ते जे बोलायचे ते लोकांना आपलं वाटायचं. युती सरकार असताना गोपीनाथराव मुंडेंनी गृहमंत्री म्हणून उपराजधानीसाठी घेतलेल्या अनेक निर्णयांचं स्वागत करण्यात आलं. मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक निर्णय घेतले, त्यामुळं शेतकऱ्यांचा मुंडे साहेबांवरती विश्वास वाढला, त्यांच्याबद्दल आत्मीयता वाढली. मराठवाड्यामध्ये त्यांचं वर्चस्व असलं तरी विदर्भातही त्यांनी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. युतीच्या सत्तेत गोपीनाथ मुंडे हे नाव महत्त्वाचं होतं. या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे, पवार आणि मुंडे या घराण्यांची नावं अग्रक्रमाने घ्यावीच लागतात. संघर्षातून निर्माण झालेलं सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं नेतृत्व, भारत देशाचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंनी केलेल्या संघर्षाला मनापासून सलाम.